आणि ज्या ज्या रास्त मागण्या आहेत त्यासाठी या सगळ्या माय भगिनी आणि आमचे तरुण बंधू हे बीडमधनं इथपर्यंत आलेत. आपल्या माध्यमातून सांगणं आहे सरकारला, या माय माऊलींचं काय म्हणणं आहे ते किमान एकदा ऐकून तरी घ्या आणि त्याच्यावरती अंमलबजावणी करा, यासाठी यांना पाठिंबा द्यायला आम्ही आज इथं आलो. आज जागतिक ह्युमन राईट्स दिवस आहे, त्या संदर्भात आजही महिलांवर बलात्कार होत आहे. बाकी हे अतिशय वाईट आहे, महिलांवर होणारे बलात्कार याचं समर्थन कुठल्याच बाबतीत असूच शकत नाही. ज्या घटना झाल्या त्या अतिशय वाईट आहेत. आज सकाळपासून एक काहीतरी सकारात्मक असा एक किरण आम्हाला दिसतोय की दिल्लीच्या निर्भयाचे जे मारेकरी आहेत, जे नराधम आहेत, त्यांना कुठंतरी फाशीच्या दिशेने जाण्याचं ऐकिवात आहे. 16 तारखेला मिळणार असं ऐकिवात आहे तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून. असं जर झालं तर हा निश्चित आमच्या सगळ्यांसाठी आनंदाचा दिवस असेल. तेलंगणामध्ये जी घटना झाली त्याचे जे प्रतिसाद उमटले की 8 दिवसामध्ये त्याच ठिकाणी त्या नराधमांचं एन्काउंटर करण्यात आलं, त्याच्यावरती खूप टीकेची झोडही उठली, परंतु समर्थनामध्ये सुद्धा लोक जास्त उतरले. कारण हा जो क्षोभ होता हा जनतेच्या मनातला हा प्रश्न होता आणि प्रत्येकाच्या मनात जी काही अपेक्षा असते तीच अपेक्षानुसार त्या चौघांना तिथं मारण्यात आलं. आणि अगदी याच्या कायदेशीर कंगोरे विविध असू शकतात, परंतु एक आई म्हणून, या राज्यातली एक बाई म्हणून, या देशातली एक महिला म्हणून निश्चितपणे त्याचं आम्ही समर्थनच केलं आहे. कायद्याच्या चौकटीत बसत नाहीत या गोष्टी, त्याच्यावरती मतमतांतर असू शकतात. आता 16 तारखेला दिल्लीच्या निर्भयाचं काय होतं आहे ते आपण बघू. अजून कोपर्डीच्या निर्भयाचे नराधम यांना कधी फाशी होणार, अशा कित्येक केसेस सांगता येतील की जे अजून प्रलंबित आहेत. तर न्यायव्यवस्थेलाही आमचं मागणी आहे की ह्या आपण ज्या केसेस आहेत त्या फास्ट ट्रॅकमध्ये लढवाव्या असं आपण वारंवार सांगतो. पण आज 7-7 वर्ष एवढ्या महत्त्वाच्या आणि मोठ्या केसेसचे जर निर्णय लागत नसतील तर खरोखर आम्ही सगळ्याजणी प्रतीक्षित आहोत.